बीजेपी द्वारा महाविकास आघाड़ी सरकार के विरोध में मंगलवार को आक्रोश आंदोलन किया गया। ओबीसी के राजकीय आरक्षण पर सुप्रीम कोर्ट द्वारा स्थगिति देने के खिलाफ भाजपा ने नागपुर के संविधान चौक पर आंदोलन किया। ओबीसी के राजकीय आरक्षण पर सुप्रीम कोर्ट द्वारा स्थगिति के आदेश दिए गए हैं। सुप्रीम कोर्ट द्वारा जो आदेश दिए हैं उसे राज्य सरकार जिम्मेदार है, ऐसा भाजपा का कहना है। इसलिए मंगलवार को पूरे राज्य में भाजपा द्वारा महाविकास आघाड़ी सरकार के विरोध में आक्रोश आंदोलन किया गया। उसी तर्ज पर नागपुर शहर में भी संविधान चौक पर आक्रोश आंदोलन किया गया। इस दौरान राज्य सरकार के विरोध में जमकर नारेबाजी की गई। इस आंदोलन में बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता और ओबीसी नागरिक उपस्थित थे। ओबीसी के सम्मान में, ओबीसी के सम्मान में महाआघाड़ी सरकार काल सर्वोच्च न्यायालय ने पुनः ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली। हे उद्धव ठाकरे सरकार या राज्याच्या जनतेसोबत कधीपर्यंत विश्वासघात करणार आहे? या राज्यामध्ये 52% ओबीसी चे मतदान आहे, 52% ओबीसी ची लोकसंख्या आहे आणि 27% आरक्षण मिळावं। माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की आमच्या काळामध्ये आम्ही 27% आरक्षण दिलं आहे, परंतु हे सरकार, हे उद्धव ठाकरेची गद्दारीवाली सरकार, या सरकारने ओबीसीच्या जनतेसोबत वारंवार विश्वासघात केला आहे आणि म्हणून येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जोपर्यंत 27% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ह्या निवडणुका काही होणार नाही, अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आहे। वारंवार आपण पाहत असाल का या राज्यामध्ये या सरकारचे याकडे बिलकुल लक्ष नाही आहे। हे सरकार भ्रष्टाचारामध्ये लिप्त सरकार आहे, विकासाच्या माध्यमातून झिरो ठरलेलं हे सरकार आहे। आज काल अगर पेपरामध्ये वर्तमान पेपरले तुम्ही आज वाचले असेल की महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष सांगतात याच्यात बी भाजपचा हात आहे। मला आश्चर्य वाटते, आपल्याला बी आश्चर्य वाटू नये। झोपीमध्ये अगर ते अध्यक्ष उठले तवा बी ते केंद्र सरकारचे हात सांगते, झोपताना बी केंद्र सरकारचे हात सांगते, उद्या त्यांना बायकोनी झापड मारली तरी ते केंद्राचा हात सांगेल, अशा प्रकारची व्यवस्था या राज्य सरकारच्या अनेक नेत्याची झाली आहे। आणि म्हणून लगातार या ओबीसी समाजावर, अन्य समाजावर बी फार मोठ्या प्रमाणात, चाहे मराठा समाज असो की धनगर समाज असो, अनेक समाजावर अन्यायकारक भूमिका त्यांनी घेतली आहे। आणि आज ओबीसी समाजावर झालेला अन्याय हे राज्याची जनता सहन करणार नाही आणि जोपर्यंत 27% आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार नाही।